उत्तर प्रदेशातल्या बलरामपूरच्या राप्ती नदीमध्ये मृतदेह फेकणाऱ्या तिघांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यात सिद्धार्थनगरमधील एका व्यक्तीचा 25 तारखेला कोविडनं मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी त्याचा पुतण्या संजय कुमार यांच्याकडे मृतदेह सोपवण्यात आला. संजयनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं मृतदेहाची नदीत विल्हेवाट लावली. संजयसह त्याच्या 2 साथीदारांना आता बेड्या ठोकण्यात आल्या. राप्ती नदीत मृतदेह फेकणारे तिघे जण अटकेत आहेत. पोलिसांनी या तिघांनाही अटक केलेली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तपासचक्र वेगात फिरवत पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. सीएमओ बलरामपूर के कार्यालय द्वारा कोतवाली देहात बलरामपुर में सुसंगत धाराओं में अभियोग पंजीकृत कराया गया है, जिसमें 2 अभियुक्तों की गिरफ्तारी की जा चुकी है और इन्हें माननीय न्यायालय रवाना किया गया है. छत्रपतींचा विचार म्हणजे मोदी सरकार विरोधात मुंबईत काँग्रेसनं आंदोलन केलं. सर्व पातळीवर मोदी सरकार अपयशी ठरत असल्यानं हे निषेध आंदोलन करण्यात आलं. मोदी सरकारला आज 7 वर्ष पूर्ण झाली. त्याच पार्श्वभूमीवर काळ्या फिती लावून मोदी सरकारच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात नाना पटोले, भाई जगताप, नसीम खान, चरण सिंग सप्रा यांनी सहभाग घेतला. काळ्या फिती लावत काँग्रेसनं हे आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये नाना पटोले, भाई जगताप, नसीम खान तसंच चरण सिंग सप्रा यांनीही सहभाग घेतला होता. नाशिकमध्ये मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं आंदोलन पार पडलं. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडनं मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते दर याचा निषेध करण्यात आला. वाढती बेरोजगारी, शेतकरी विरोधी काळे कायदे या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काळ्या फिती बांधत हे आंदोलन पार पडलं. मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्यानं काँग्रेसकडनं केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली. 7 वर्षात देश भकास झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलं. 7 वर्ष पूर्ण झाल्यानं 7 पुतळ्यांना काळे कपडे घालत घोषणाबाजी करण्यात आली. 7 वर्षाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. 7 वर्ष मोदींनी जनतेची पिळवणूक केली असून सरकारनं 7 वर्ष इव्हेंटमध्ये घालवल्याचा आरोपही करण्यात आला. 130 कोटी जनतेला लस दिली नसून मोदींनी लस विदेशात पाठवली अशी टीका सतेज पाटलांनी केली आहे. नागपुरातही काँग्रेसनं मोदी सरकारविरोधात निदर्शनं केली आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात देशाचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस देवडी या भवनाजवळ आंदोलन केलं. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलन केलं. विकासाचा ध्यास म्हणजे